अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमोच्यते सर्व पाप प्रमोच्यते सर्व पाप प्रमोच्यते। गोपाल कृष्ण भगवान की श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। कालच्या विवेचनामध्ये आपण असं पाहिलं की यज्ञपत्न्यांनी भगवंताला भोजन घातलंय आणि त्यावेळेस भगवंतांनी त्यांना वर दिला आहे की हे मातांनो तुम्ही मला भोजन घालून पाहून एकदा भोजन घालून मला तृप्त केला आहे। आजपर्यंत यज्ञामध्ये तुम्ही केलेल्या स्वयंपाकानं अग्नि तृप्त झाला प्रतिमा तृप्त झाल्या आणि आज मी तृप्त झालो। तुम्ही आता घरी जा मनामध्ये संशय धरू नका की तुमचे पती तुम्हाला रागवतील। तुमच्या प्रभावानं तुमचे पती तात्काळ यज्ञाचं फळ मिळून निर्मल होतील म्हणजे त्यांच्या मनामध्ये संशय राहणार नाही। तुम्ही प्रकृतीच्या पलीकडे विद्यमान व्हाल आणि अंतिम समयी गोलोकात याल। नारद म्हणाले राजा तेव्हा श्रीहरीचा नमस्कार करून त्या स्त्रिया यज्ञशाळेमध्ये परत गेल्या। त्यांना पाहून ब्राह्मणांना स्वतःच्या जीवनाचा कंटाळा आला की आम्ही कंसाच्या भीतीनं भगवंताच्या दर्शनाला जाऊ शकलो नाही। आता आपल्यामध्ये सुद्धा असं कुठे काही देवाचा कार्यक्रम चालू असला की आपण म्हणतो आपल्याला आमंत्रण नाही आहे आपण कसं जायचं। तर हा जो अभिमान आहे कंस म्हणजे अभिमान, अभिमानामुळं मनुष्य केव्हा केव्हा शेजारी सत्यनारायण असतो तरी जात नाही मनुष्य। तर या स्त्रियांनी तो अभिमान टाकून दिला आणि भगवंताच्या भोजनाकरता गेल्या। भगवंतांनी त्यांना तसा आशीर्वाद दिला आणि त्यांच्या पतींचंही यज्ञकर्म सफळ व्हावं। आता यज्ञ लोक करतात यज्ञ करावा पण यज्ञाचा कर्माभिमान आणू नये। काही लोक काय करतात यज्ञालाच ग्राह्य मानतात आणि बाकीच्या ज्ञानाला आणि भक्तीला तुच्छ लेखतात। मग हे जोपर्यंत तुमच्या अंगी आहे तोपर्यंत यज्ञानं भगवंत प्राप्ती नाही होणार। तुमच्या मनोकामना पूर्ण होऊन जातील पण मनोकामना ह्या पूर्ण झाल्या की त्या शिल्लक राहतात। या मनोकामनेचा पूर्ण विषय संपला पाहिजे। काल रात्री स्थितप्रज्ञाची लक्षणं तुम्ही पाहिली की माणसाच्या मनामध्ये जोपर्यंत सकामता आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही। आता भगवंताची प्राप्ती जी व्हायची आहे ती निष्कामतेने होते मग निष्काम बुद्धी होणं मात्र फार कठीण असतं। तसं काल आपण पाहिलं ते कठीण पण आहे आणि सोपं पण आहे। त्यावेळेस देवऋषी नारद म्हणाले एकदा नंद राजा एकादशीला रात्री जागरण करून द्वादशीच्या सकाळीसच यमुना नदीमध्ये स्नानाला गेला आणि पाण्यात उतरला। आता बा इंद्राचा गर्व हरण केला त्यानंतर शेषाचा गर्व हरण केला ब्रह्मदेवाचा गर्व हरण केला आता वरुणाचा गर्व हरण करायचा होता। म्हणून या वरुणालाही असं वाटत होतं की आपल्याजवळ भगवान यावं म्हणून यांनी काय केलं की नंद राजाचा पाय घसरला आणि वरुण लोकामध्ये यमुना नदीच्या खालच्या तळाला नंदबाबा गेले। जेव्हा नंदबाबा गेले तेव्हा कृष्णा धाव 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 मला सांभाळ असं बोलले। गोपाळ घाबरले सगळ्यांना भगवंतांनी आश्वासन दिलं कार्य करू घाबरू नका मी काम करून येतो। वरुणानं भगवंताला नमस्कार केला आणि देवा माझं रक्षण करा मी तुम्हाला का बोलवलेलं आहे तर त्याचं कारण असं आहे की मला तुमचं दर्शन व्हावं मला तुमचं दर्शन व्हावं याकरता मी नंदराजाला धरून आणलं आहे।
तेव्हा सर्व देवांनी खाली आले आणि भगवंताचं दर्शन केलं. सर्वांना वैकुंठ धामाला न्यायची इच्छा प्रकट केली. जे सगळे गोपाळ होते त्यांनी पाहिलं. गोकुळातल्या वृंदावनातल्या सगळ्या लोकांनी भगवंताला सांगितलं की देवा, तुझं जर एवढं ऐश्वर आहे की तू इंद्राला घाबरवतो, ब्रह्मदेवाला घाबरवतो, वरुणाला घाबरवतो, तर आमचं असं मत आहे आम्हा सगळ्या लोकांना तू आहे त्यावर वैकुंठ दाखवून दे. आमच्या हयातीमध्ये आम्हाला वैकुंठाचं दर्शन झालं पाहिजे. भगवंताने सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही सगळे डोळे लावा, ज्योतिमंडलाच्या मध्यभागी पहा आणि तुम्हाला सगळ्यांचं दर्शन करवतो. तर त्या वैकुंठधामामध्ये सगळ्यांना भगवान घेऊन गेले. तिथे परमात्मा शंख, चक्र, गदा आणि पद्म या चार हातांनी विराजमान होते आणि शेष शय्येवर पहुडलेले होते. ब्रह्मदेवता हे वरुण वगैरे भगवंताची सेवा करत होते आणि ब्रह्मदेवाला नमस्कार करीत होते. ब्रह्मदेव नमस्कार करीत होते देवांना. तेव्हा लोकांना भगवंतांनी सांगितलं, इथे बोलू नका, भाषण करू नका, ही श्रीहरीची सभा आहे. देवादिदेव साक्षात भगवान नारायण इथे आहे आणि चारही वेद भगवंताच्या समोर देवाचे गुणगान गात आहे अशी शिक्षा भगवंतानं दिली. तेव्हा सिंहासनावर बसलेले भगवान श्रीकृष्ण त्यांच्याजवळही उभे होते आणि गोलोकामध्येही उभे होते. तेव्हा या गोकुळातल्या लोकांनी भगवंताचं दर्शन केलं आणि नंतर गोप गोपींना घेऊन भगवान परत वृंदावनात परत आले. नारद म्हणाले, राजा, एकदा वृषभ भानू आणि उपनंद गोपीगण रत्नांनी भरलेल्या छकड्यावर बसून, म्हणजे तो जी बैलगाडी होती त्या बैलगाडीला रत्न लावलेले होते. जसं आता आपण नवीन प्रकारची डिझाईन करतो त्याप्रमाणे नंदराजाच्या गाडीला अत्यंत सजवलेलं होतं. त्याच्यावर नंदराजा बसले आणि भद्रकाली आणि पशुपती यांचं अंबिकावनामध्ये मंदिर होतं. तिथे विधीपूर्वक भगवंताकडून नंदराजाने पूजा करी होती. ब्राह्मणांना दान धर्म दिला. तिथे एक अजगर पडलेला होता, त्याने नंदाचा पाय धरला. नंद भयानं व्याकुळ झाले, कृष्णा कृष्णा अशी हाक मारली. गोप बालक धावली, अजगराला मारायला सुरुवात केली, पण तो मणिधर साप आपला मणी टाकत नव्हता. अजगरानं नंदाचा पाय सोडला नाही. तेव्हा कृष्णानं अजगराला आपल्या पाय लावला, त्यामुळे त्याचं सापाचं रूप जे होतं ते नष्ट झालं आणि तो विद्याधर झाला आणि त्याने भगवंताला नमस्कार केला, प्रदक्षिणा केली आणि हात जोडून म्हणाला, प्रभो, मी सुदर्शन नावाचा विद्याधर, सगळ्या विद्याधरांमध्ये मी मुख्य होता, मला माझ्या बळाचा अतिशय गर्व होता, त्यामुळे मी अष्टवक्र मुनीला पाहून हसलो तेव्हा त्यांनी मला श्राप दिला होता की तू सर्प हो. हे माधवा, त्या शापापासून मी आपल्या कृपेने आज मुक्त झालो. आपल्या चरणकमलाच्या मकरंदाचा रजकणानं मला स्पर्श केलं आणि एकाएकी मला हा दिव्य देह प्राप्त झाला. त्या हे भगवान भुवनेश्वरा, भुवनेश्वर म्हणजे या भुवनाचा ईश्वर. या भुवनामध्ये प्रत्येक अणुरेणूमध्ये परमात्मा आहे अशी ज्याची शक्ती आहे त्याला भुवनेश्वर म्हणतात. नारद म्हणाले, राजा, तो विद्याधर श्रीकृष्णाला नमस्कार करून वैष्णव लोकांना निघून गेला. नंद गोपांना आश्चर्य वाटलं. भगवान परमेश्वराला म्हणजे कृष्णाला ते परमेश्वर समजू लागले आणि अंबिकावनातून परत आले. बहुशाल राजानं विचारलं, महाराज, श्रीकृष्णचंद्राचं अद्भुत हे चरित्र ऐकून माझ्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली आहे. देवऋषी म्हणाली, कोणतं?
श्रीहरीनं ब्रजमंडलामध्ये आणखीन कोणत्या लीला केल्या? नारद म्हणाले, राजा एके दिवशी बलराम आणि श्रीकृष्ण हे गोवर्धनाच्या जवळ चोर रक्षकाचा खेळ खेळत होते, तेव्हा व्यमासूर नावाचा दैत्य आला आणि या दैत्यानं लपालपी करायची होती, यानं मेंढ्याचं रूप घेतलं. आता ही कथा जी आहे ना आपल्या भागवतात नाही आहे. व्योमासूर मेंढा बनला आणि पुष्कळ गोपांना घेऊन पर्वताच्या गुहेत ठेवून आला. एक मोठ्या शिळा लावून दार बंद केलं. व्योमासूर मायासुराचा मोठा मुलगा बलवान होता, याच्या वडिलांचं नाव होतं मायासूर. तो खरोखर चोर निघाला, कारण मुलांना चोरत होता. भगवंतानी त्याला आपल्या दोन्ही हातांनी पकडलं आणि पृथ्वीवर आदळलं. त्याचवेळी तो दैत्य गेला. त्याच्या शरीरातून निघालेलं प्रकाशमान तेज भगवंतामध्ये लीन झालं. स्वर्गातून जय जयकार झाला, अतिशय सगळ्यांना आनंद झाला आणि पुष्पवर्षाव झाला. बहुसाल राजानं विचारलं, ही मुले व्योमासुराच्या पूर्वजन्माच्या पुण्यात्मा होता का? काळ्या मेघात वीज लीन व्हावी तसं तो भगवंतामध्ये लीन झाला, याचं काय पुण्य होतं की याला भगवंतामध्ये लीन होता आलं? नारद म्हणाले, हा काशीमध्ये भीमरथ नावाचा एक प्रसिद्ध राजा होता. पा राजे लोकांकडून सुद्धा चूक झाली की त्यांना कसं भोगावं लागतं. तो नेहमी दान करीत असे. यज्ञ करता दुसऱ्याला मान देणारा धनुर्धर विष्णू भक्तपरायण होता. त्याच्या यज्ञामध्ये यज्ञ करता जो होता तो विष्णूभर. राजावर आपल्या मुलाला बसवून तो मलयाचर पर्वतावर निघून गेला आणि त्याने तपश्चर्येला आरंभ केला. असं करत असताना एकदा पुलस्य ऋषी तिथे आले. त्यांना पाहून तो राजा मानी उभा राहिला नाही, नम्र झाला नाही. तेव्हा पुलस्य ऋषीने विचारलं, राजा तू राजा असून तुझ्या अगदी नम्रता नाही, मग तू प्रजेला काय सांभाळशील? म्हणे, दृष्टा तू या पापामुळं दैत्य हो. त्यावर राजा मुनीच्या चरणावर पडला आणि विचारलं की याच्यातून माझा उद्धार कसा होईल, उपाय सांगा. पा या ऋषी लोकांनी श्राप तर दिलाय, दंड दिलाय, पण दंडातून मुक्त कसं होईल हे सांगितलंय. म्हणून ऋषी लोकांना क्रोधाचा दोष लागत नाही. म्हणजे श्राप देऊन टाकला पण श्रापातून मुक्त कसा होशील हा पण उपाय सांगितलाय. त्यावेळा तू द्वापार युगामध्ये राक्षस होशील आणि भगवंताच्या स्पर्शानं तुझा उद्धार होईल. म्हणून भगवंताने या व्योमसुराचा उद्धार केला आहे. नारद म्हणाले, विदेही राजा तोच राजा भीमरथ मय नावाच्या दैत्याचा पुत्र झाला. श्रीकृष्णाच्या बाहुबलाने तो मोक्षाला गेला. गोपालांच्या मध्ये महाबली अरिष्ट दैत्य आला, पुन्हा अरिष्ट नावाचा दैत्य आला. आता हे अरिष्ट सुद्धा आपल्यावर सुद्धा येत असतं, हे गेलं की ते गेलं की ते. आता या जगात पा केवढा अरिष्ट आलेला आहे, हे येतं. तो आपल्या सिंहनादानं पृथ्वी आणि आकाश दुमदवून टाकत होता, पर्वतांचं नुकसान करत होता. तेव्हा गोप गोपी गायीचं कळप घेऊन तिकडे गेले की त्यांना घाबरवत होता. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, तुम्ही गायीचं रक्षण करता ना, तुम्हाला एकाही राक्षसापासून त्रास होणार नाही. पहा, गोमाता रक्षक आहे. म्हणून परमात्मा गायी चालणारे गोरक्षक बनले आहे, गायीचं रक्षण करताय. रामाच्या राज्यामध्ये सुद्धा दिलीप राजानं गायीच्या रक्षणाकरता आपला देह व्याघ्राला देऊन टाकला होता. कृष्णानं त्या राक्षसाची मागचा भाग पकडला आणि बाहुबलानं त्याला घुमून, जसं एखाद्या मुलाने कमंडलू फेकावं त्याप्रमाणे अरिष्टाला उचललं आणि फेकलं. त्याला दगडावर आटपलं, तो व्याकुळ झाला आणि त्याचा प्राण गेला. म्हणून आम्ही केव्हा केव्हा सांगतो ना
किंवा आपला एक तांब्या भरून ठेवा आणि आपल्या डोक्यावरून सकाळी उचलून बाहेर, याला म्हणतात अरिष्ट निरसन, अमघर्षण. आपलं पाप जे असतं कायिक वाचिक आणि मानसिक, हे पाप अमघर्षणानं नाश पाव. आई लहानपणी मुलाची आंघोळ घालते आणि एक तांब्यावर पाणी त्याच्या डोक्यावरून ओळून टाकून देते, ती मुलाचं करते पण स्वतःचं करायला मात्र विसरून जाते. कारण हे आपलंही अरिष्ट गेलं पाहिजे. आपण अरिष्ट गेल्याशिवाय दुसऱ्याचं काढू शकत नाही. पुढे भगवान श्रीकृष्णाच्या चरणविंदाला नमस्कार करून गदगद वाणीने म्हणाला, मी बृहस्पतीचा शिष्य ब्राह्मण श्रेष्ठ वरतंतू आहे. बृहस्पतीच्याजवळ शिकायला गेलो, मी त्यांच्यासमोर पाय पसरून बसलो होतो. ते रागाने म्हणाले, तू माझ्यासमोर बैलासारखा बसला, गुरुची अवहेलना केली म्हणून हे दुर्मते तू माझ्या सोपानं बैल होशी. आता वृषभासूर नावाचा दैत्य आला आणि या वृषभासुराच्या दैत्याचा भगवंतानी ही उद्धार केला. नारद म्हणाले, राजा श्रीहरीला नमस्कार करून तो विमानात बसून दिव्य लोकाला गेला. म्हणून मंदिर, साधू, संत, राजा यांच्यासमोर स्थितच बसावं. कारण आपण जर अव्यवस्थित बसलो तर त्या योगानं आपल्याला दोष लागतो. अशा प्रकारे गर्ग संहितेतला हा खंड समाप्त झाला. आज आपल्याला मथुरा खंडाला सुरुवात करायची. आपण आतापर्यंत भगवंताच्या वृंदावनातल्या सगळ्या लीला ऐकल्या, गोकुल की चतुराई, मथुरा की चतुराई. आता मथुरेमध्ये भगवंताने काय केलं ते आपल्याला ऐकायचं आहे. राजानं विचारलं आहे, हे म्हणे आपण श्रीकृष्णानं मथुरेत कोणत्या लीला केल्या, त्याने कंसाला कसं मारलं हे सर्व आम्हाला सांगा. नारद म्हणाले, नृपश्रेष्ठा, एके दिवशी साक्षात परमात्मा श्रीहरी कडून प्रेरणा झाल्यामुळे नारद मुनी दैत्याच्या वधासंबंधी उद्योग करण्याच्या कार्याला पुढे सरकले. मथुरेत आले आणि राजा कंसाच्या दरबारात गेले. इंद्राकडून लुटून आणलेल्या सिंहासनावर कंस विराजमान होता. कंस कशावर बसला होता तर इंद्राकडे युद्ध केलं आणि त्याच्या युद्धामध्ये त्याच्याकडून द्रव्य आणलं. त्याच्यावर पांढरं छत्र होतं, चौऱ्या डोलत होत्या, पराक्रमामध्ये तो बसलेला होता. नारदाचं स्वागत केलं. नारद म्हणाले, माझं त्याने स्वागत केलं. मी त्याला सांगितलं, मथुरे नरेश, जी मुलगी तुझ्या हातून सुटली ती आकाशात उडून गेली, ती देवकीची नव्हती, ती यशोदेची मुलगी होती. देवकीपासून श्रीकृष्ण उत्पन्न झाला, रोहिणीपासून बलराम झाले, ते तुझे शत्रू आहे, ते मात्र राहिले. ती मुलगी जाताना सांगून गेली होती की तुझा वैरी गोकुळात नांदत आहे. तुझ्या भयानं आतापर्यंत गोकुळातल्या लोकांनी त्या कृष्णाचं आणि बलरामाचं रक्षण केलं आहे. पुतणेपासून तर अरिष्टापर्यंत जे जे राक्षस तू पाठवले ते ते कृष्णानेच मारले आहे. म्हणजे कंसाला असं परावृत्त केलं. राजा, माझ्या बोलण्यावर कंस क्रोधाने उठला आणि सभेत वसुदेवाला ठार मारण्याकरता तीक्ष्ण तलवार हातात घेतली. परंतु मी त्याला अडवले, तरी तो त्याच्या पत्नीनेही त्याला अडवले. वसुदेवाच्या हातात पाया बेड्या टाकून बंद केले. नंतर मी निघून गेलो. तू वसुदेवाला मारू नको, देवकीला मारू नको, पाप होईल. कृष्ण आणि बलराम यांचा वध करण्याकरता तू प्रयत्न कर. म्हणून या कंसाने केशी नावाच्या दैत्याला तिकडे पाठवलं. चाणासूर आणि मल्लसूर आणि कुलपीड नावाच्या हत्तीच्या कडून भगवंताला मारायचं ठरवलं. मग आता देवाला बोलवायचं तर कसं बोलवायचं, तर बोलवण्याकरता कूटनीती वापरली पाहिजे कपटानं, आणि कूटनीतीने मग कृष्णाला मारायचं. तिथे कूट नावाचा एक दैत्य होता, तोही महाबलवान. चाणासूर मुष्टिकासूर हे दोन्ही आमच्या हाताने मरतील असं सांगायला लागले. नारद म्हणाले, राजेंद्र, आपल्या सर्व लोकांचं कंसाने ऐकून घेतलं
आणि आपल्या शत्रूला मारण्याकरता आपल्या एका मंत्र्याला बोलवलं. त्या मंत्र्याचं नाव आहे अक्रूर. कंस म्हणाला, दानपते अक्रूरा, तू माझा मंत्री आहेस, तेव्हा माझी एक गोष्ट आहे. महामते, उद्या प्रातःकाळ होतास तू नंदाच्या व्रतात जा आणि माझं कार्य कर. लोक म्हणतात, वसुदेवाची दोन्ही मुले तिथे राहत आहे, ते माझे शत्रू आहे. ही गोष्ट महर्षी नारदांनी मला सांगितली आहे. आता अक्रूर भगवत भक्त होते, नारदाचं नाव सांगितल्यावरही त्यांना खरं वाटून गेलं. पण ही कूटनीती होती. म्हणून काही काही लोक कूटनीतीने वागतात. ती कूटनीती आपण ओळखली पाहिजे. ही गोष्ट नारदाने मला सांगितली आहे. तू मथुरा नगरी दाखवण्याच्या निमित्तानं बहाणा करून दोघांना रथावर बसून शीघ्र घेऊन ये. इथे आल्यावर हत्तीकडून पैलवानांकडून त्या बालकांना मी मारेल. वसुदेवाला सहाय्य करणारा नंद राजा, वृषभ भानू, नऊ नंद, उपनंद सगळ्यांना मृत्यूच्या घाटावर मी आता उतरवेल. वसुदेव त्यांचा सहाय्य करता देवकी माझी बहीण, माझा बाप उग्रसेन हे सुद्धा कृष्णाला सहाय्य झालेले आहे. आता बघा, जेव्हा आपल्यावर आपत्काळ येतो तेव्हा आपले सगळे जे आप्तजन आहे ना ते आपले शत्रू होऊन जातात. आपण म्हणतो ना की माझं कोणीच नाही, आता सगळे माझ्या विरुद्ध झाले आहे. तर त्यावेळेला आपला काळ संपला आहे, जेव्हा कोणी आपलं ऐकत नाही. आता कलियुगामध्ये मात्र कोणीच कोणाचं ऐकत नाही, म्हणून सुरुवातीपासूनच घरात सगळे विरोध करतात. याचा अर्थ आपला काळ संपला असं नाही, तर गरजेपुरता सगळ्यांशी वागावं, बस एवढं आपल्या हातात. सर्व देवता असून मनुष्य रूपानं प्रगट झालेले आहे. चंद्रावतीचा बलवान शकुनी माझा मोठा मित्र आहे. भूपती संतान, इष्ट, ब्रुकर, कालनेम हे सगळे माझे मित्र आहे. हे सगळे मारू शकतील. तेव्हा अक्रूर म्हणाला, महाराज, आतापर्यंत किती राक्षस आपण पाठवले पण एकही परत आला नाही ना. किती राक्षस गेले, किती बलवान बलवान गेले. तर मी सगळ्या पृथ्वीला जिंकू शकतो आणि या मुलाला जिंकू शकत नाही. अक्रूर म्हणाला, यदुपते, तुमचं मनोरथ महासागराप्रमाणे आहे. तुमची इच्छा आहे तसं होईल. गायीच्या खुरांच्या पवित्र भूमीमध्ये मला जायला मिळतंय ही माझी पुण्याई आहे. कंस म्हणाला, पुरुष दैवावर भरोसा ठेवून जगतो पण मी दैवावर भरोसा ठेवून जगणारा नाही. नारद म्हणाले, मंत्रीश्रेष्ठ अक्रूराला असे सांगून कंस सभागृहातून उठून निघून गेला आणि हळूहळू अंतपुरात गेला. नारद म्हणाले, राजा, इकडे बलवान तसाच मदोन्मत्त महादैत्य केशी घोड्याचं रूप घेऊन वृंदावनात गेला. मेघासारखी गर्जना करू लागला. त्याच्या पायाच्या आघातानं वृक्ष तुटून पडले. शेपटीच्या आघातानं आकाशातील दशा भिन्न झाल्या. गोकुळामध्ये अत्यंत उत्पात करू लागला. तेव्हा सगळे गोपाळ गोपी भयभीत झाले. ते भगवंताला शरण गेले. भगवान म्हणाले, भिऊ नका, मी तुम्हाला अभय देतो. भगवंताने आपला पितांबर कमरेला कसला आणि दैत्याला मारण्याच्या उद्योगाला लागले. आसुरानं मागच्या पायांनी भगवंतावर घात केला. पृथ्वी कापायला लागली. आकाश गर्जना करू लागलं. दोघांचं 4 प्रहरापर्यंत युद्ध झालं. दोघांनी डावपेच टाकले. भगवंताने त्याला पृथ्वीवर लोळवलं आणि त्याच्या तोंडामध्ये पाय घातला आणि त्याच्या पोटापर्यंत तो पाय पोहोचला. एकदा असाध्य रोग वाढू लागला त्याप्रमाणे तो असुराचा प्राण घासाभीत झाला आणि मरता मरता त्याने भगवंताला नमस्कार केला. हे माधवा, मी इंद्राचा अनुचर आहे. मागच्या जन्मात हा भीमासुर म्हणजे घोड्याचं रूप घेतलेला हा इंद्राचा अनुचर होता. माझे नाव कुमद आहे. मी अत्यंत तेजस्वी रूप वान व बलवान होतो. देवराज इंद्राचं छत्र मी धरित होतो.
पूर्वी वृत्रासुराचा वध केल्यानंतर ब्रह्महत्येच्या शांतीसाठी इंद्राने अश्वमेध नावाच्या यज्ञाचं अनुष्ठान केलं. त्या अश्वमेधामध्ये घोड्याचा पांढऱ्या रंगाचा होता, त्याच्या कानाजवळ थोडा काळा टिपटा होता, मनाच्या वेगाने चालणारा होता. त्याच्यावर चढून बसावे अशी मला इच्छा झाली. मनात येतात मी प्रसन्न होऊन उठलो आणि घोडा चोरून लोकातून निघून गेलो. मरुद्गणांनी मला महादृष्ट पाशाने बांधून दैत्यराज इंद्राजवळ आणलं, कारण त्या अश्वमेध यज्ञाच्या घोड्यावर बसायला होतं. पण तो इतका सुंदर होता तर मला मोह झाला, मी चोरून घेऊन गेलो आणि त्याच्यावर बसून माझी इच्छा पुरी केली. पण दैत्यांनी मग मला धरला. देवेंद्राने मला शाप दिला, दुर्मते तू राक्षस हो, दोन मन्वंतरापर्यंत भूमंडळावर घोड्यासारखी तुझी आकृती राहील. म्हणजे तो राक्षस होता पण त्याची आकृती घोड्यासारखी होती, म्हणजे विद्रूप. आताही आपण एखादा माणूस पाहतो ना, आगडबंब असतो, पाय वाकडे, हात वाकडे, मान वाकडी. तर हे अवयव जे आपल्याला चांगले मिळालेले आहे याचा अर्थ आपण वाईट काम केलेलं नाही. जर गतजन्मामध्ये वाईट काम केलं असतं तर मनुष्य जन्मामध्ये मनुष्य विद्रूप होतो, विरूप होतो. पण मी आता कोणत्या तरी देशात कायदा झाला की सगळे गर्भपाताची परवानगी दिली होती, पण त्यांना कळालं म्हणजे आता तो गर्भ पाडायचाच नाही. तर स्त्रियांनी मोठे मोर्चे काढलेले आहे, कारण विज्ञान पुढे गेलं आहे, हा गर्भ चांगला आहे का नाही हे कळतं. मग विरूप का विद्रूप का जन्माला आणतो तर त्याला संपवून टाकायचं. पण आता न्यायदेवता नाही म्हणते आहे, ते चांगलं नाही आहे, कारण सगळ्यामध्ये भ्रूणहत्या अत्यंत पाप आहे आणि त्या भ्रूणहत्येचे परिणाम असे जगामध्ये दिसत जातात. कारण प्रत्येकाला इथे जन्माला येण्याचं आणि आपल्या कर्माचं फळ भोगण्याचा अधिकार आहे. मग आता बघा, असे जर चांगले लोक जन्माला आले औषध पाण्याने तर इथे आल्यावर विद्रूप होत आहे. पा कोणाचा जबडा कापला जातो तर कोणाचा हात कापला जातो तर कोणाला दुसरा पाय लावला जातो, हे विद्रूपताच आहे. पूर्वजन्माच्या कर्माच्या दृष्टपणाने माणसाला आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक. तुम्ही आध्यात्मिक पाप घालत आहे तर आधिभौतिक पाप जगात जास्त वाढत आहे. म्हणून नारद म्हणाले अशा प्रकार भगवान श्रीकृष्णानं त्याला श्रीकृष्णाला कुमुदाने नमस्कार केला आणि तो विमानावर बसून वैकुंठ लोकाला निघून गेला. म्हणून भगवंताच्या स्पर्शाचं इंद्रानं उदाहरण दिलं होतं की तो द्वापार युगामध्ये घोड्याचं रूप घेऊन विपरीत राक्षस होशी आणि नंतर भगवंताच्या चरणस्पर्शानं तुझा उद्धार होईल. नारद म्हणाले राजा अक्रूर आणि कंसाचं कार्य करण्याच्या पद्धती ठरल्या. आता काम कसं करायचं हे ठरलं. अक्रूर हा रथारूढ होऊन प्रसन्न चित्तानं नंदाच्या गावी भगवान श्रीकृष्णाबद्दल ज्याच्या मनामध्ये पराभक्ती आहे, अक्रूर हे भक्तीचे आचार्य आहे, पराभक्ती आहे, अतिशय बुद्धिमान अक्रूर मार्गात येत असताना विचार करीत होता, भरतवर्षात मी काय पुण्य केलं असेल, माझं काय मी काय दान दिलं असेल, मी काय तीर्थयात्रा केली असेल की आज मला या दुष्ट कंसाच्या तावडीतून भगवंताच्या दर्शनाला जायची संधी मिळाली. कारण आतापर्यंत संधीच मिळत नव्हती ना. मी पूर्वजन्मी उत्तम तप केलं असेल तेव्हा भक्तिभावानं भगवंताच्या जवळ जातो आहे, किंवा संतसेवा केली असेल ज्याच्यामुळे मला भगवंताचं दुर्लभ असं दर्शन होत आहे. पा आता भगवंताच्या प्राप्तीकरता दोन उपाय सांगितले अक्रूरानं, भक्तिभावानं तप किंवा संतसेवा. या दोन गोष्टी ज्या आहेत, किंवा भगवंताचं नामस्मरण, या गोष्टी भगवंताचं दर्शन घडवतात. जन्म भूतलावर सफल झाला आहे, आज भगवंताचं दुर्लभ दर्शन होऊन मी कृतार्थ झालो. उदाहरणार्थ आपल्या आजूबाजूचे लोक यात्रेला जातात, बघा कोणाच्या नशिबात पैसा नसतो, काही नसतो, वेळ नसतो, आणि शेवटच्या दिवशी ते लोक म्हणतात का हो चला ना, तर एका दिवसात आपली यात्रेला जायला तयारी होऊन जाते. नाही तर आपण कैक वर्षापासून ठरवतो, तर ते आपण मागच्या जन्मी काही संतसेवा देवाची केली असते म्हणून एका दिवस,
अगदी 2 तासाच्या आधी तयारी झाली, सगळ्यांनी पैसे दिले, मी गाडीत घालून चाललं गेलो यात्रेला. तर असं अचानक ज्या वेळेला आपल्याला जायला मिळतं त्यावेळा समजायचं की आपण मागच्या जन्मी काहीतरी चांगलं कर्म केलं आहे. काही लोकांची योजना असते, त्यांचं पुण्य असतं, त्यामुळे ते ठरवून जातात. आपण ठरवलं की आपल्याला अडथळा येतो, पण एखाद्या वेळेला अचानकपणे आपल्याला जायला मिळतं तर तेव्हा समजायचं की ही आपल्या कृतजन्माची पुण्य आहे. बरोबर, काही लोक यात्रेला जाताना ती गंगा नदी वाहिली की ताप भरतात आणि ते काही केल्या आंघोळ होत नाही. तर तिथे गेल्यावर सुद्धा आपलं पाप आपल्याला आडवं येतं. म्हणून तीर्थयात्रा सुद्धा शास्त्रसंमत भक्तिभावानं आणि प्रेमानं होणं ही मागच्या जन्माची पुण्याही असते. अशा रीतीने भगवंताचं चिंतन करीत करीत शुभ शकून पाहत पाहत हा अक्रूर संध्याकाळी गोकुळात पोहोचला. यव अंकुश आदियुक्त अशा श्रीकृष्णाच्या चरणाची चिन्ह पृथ्वीवर पाहू लागला. याने काय केलं, यमुना नदीवर रथ उभा केला, सगळा रथ धुऊन टाकला. सोन्याचा रथ होता की या दृष्टाचा हा रथ आहे, याच्यावर देवाला बसवायचं आहे, तर हा धुऊन टाकावा. म्हणून देवपूजेचं सगळं साहित्य पवित्र केलेलं पाहिजे, धुतलेलं पाहिजे, आणि धुऊन त्याच्यावर गोमित्र प्राशन करावं, प्रोक्षण करावं, किंवा दुर्वाने पाणी शिंपडावं, किंवा दर्भाने पाणी शिंपडावं, किंवा देवाचं नाव घेऊन पाणी शिंपडावं. म्हणजे त्या वस्तू पहा, आपल्याकडे भांडे पालखी मारायची पद्धत आहे देवाची, आणि उचलायच्या वेळा त्याच्यावर पाणी टाकायचं आणि मग उचलायचं, म्हणजे पवित्र करायच्या वस्तू. अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांगतोपी यस्मरे पुंडलिकाक्ष सभायाभ्यंतरी. हल्ली भांडे पुसायची पद्धत निघाली आहे, पण 5 दिवसाचं जे फडकं असताना त्याच्यानेच पुसतात धुतलेले भांडे. हां, ते रोज पवित्र झालं. अंगाचा रुमाल सुद्धा तसाच वाळत टाकून देतात आणि त्याच्याने अंग पुसतात. पूर्वी काय करायचे लोक, ओलं फडकं करायचे, त्याला पिळून टाकायचे, मग त्याच्याने अंग पुसायचे. म्हणून त्याच्याकरता कोणते रुमाल पाहिजे, बारीक, पण आपल्याला टर साडूने दिला आणखी आठवण म्हणून. आठवा ते पूर्वीचे दिवस साध्या कपड्याने लोक अंग पुसायचे, ओल्या कपड्याने. आता तुम्ही पुसून पहा, अगदी स्वच्छ होतं ते, त्याला काही तसं हे होत नाही. म्हणून ते म्हणतात, याने तो रथ धुऊन टाकला आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहतो आहे. हे मिथिलेश्वरा, ज्याच्या हृदयामध्ये कृष्ण भक्ती प्रगट होते त्याला जग तुच्छ वाटतं आणि भगवंताकरता त्याला रडू येतं. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. तेव्हा तो पुन्हा रथाच्या घोड्यांच्या पाठीवर दोर ठेवला आणि हळूहळू नंद गावाकडे जाऊ लागला. त्यावेळेस गोठ्यात पोहोचलेले गायींना सगळे लोक सेवा करीत होते. भगवान श्रीकृष्ण आपल्या गौरवर्णानं श्यामवर्णानं काकांची वाट पाहत होते. बलराम दादाला सांगत होते की अक्रूर काका येणार आहे आणि आपल्याला मथुरा नगरी पाहायला नेणार आहे. म्हणे मथुरा नगरीत कोण आहे, म्हणे आपले मामा. मामाच्या गावाला जाऊया, मामा मामी पाहूया. लहानपणी मामाच्या गावाला जायचा खूप आनंद असतो माणसाला. म्हणून अशा प्रकारे अक्रूराच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहत आहे आणि भगवंतानी लगेच खाली उतरून नमस्कार केला. काका मी नमस्कार करतो. बलराम दादा म्हणाले, काका मी नमस्कार करतो. आणि काकांचा हात धरून नंद राजापर्यंत नेलेला आहे. तो देवाने हात धरल्यामुळे अक्रूर आणखीन सद्गतीत झाले. डोळ्यातून अश्रू वाहत आहे, घळ 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 प्रेमानं आनंदित होतोय. आणि आसन टाकलं आणि प्रेमपूर्वक सरस भोजन दिलं. यशोदेने आणि नंदराजाने सरस भोजन दिलं नंदर अक्रूराला. विचारलं, तुम्ही कंसाच्या राज्यात कसे राहतात, ज्या निर्जन आपल्या लहान बहीण लहान मुलं मारली
दुसऱ्यासाठी दयाळू कसा असेल हा। काही वेळाने नंद राजाच्या घरात गेल्यावर कृष्णानं आपल्या माता पित्यांना कुशल विचारलं। यादव बंधू कसे आहे हे विचारलं। कंसाच्या विपरीत बुद्धीची माहिती अक्रूरकडून नंद राजाने घेतली की त्याची विपरीत बुद्धी आहे, तुम्ही म्हणता बालकांना पोहोचवावं, पण तो काय करेल याचा भरोसा नाही। देवाने परवानगी दिलेली आहे, देवाने परवानगी दिलेली आहे। अक्रूरानं सांगितलं की हा वसुदेवाला मारायला तयार झालेला होता, पण नारदाने त्याला अडवलंय। मग ज्या अर्थी नारदाने वसुदेव देवकीला मारू दिलं आणि सांगितलं त्यांच्या पायात बेडा टाक, त्या अर्थी हा आपल्याला कोणालाच मारू शकणार नाही, कारण संतांनी त्याला तिथे अडवलेलं आहे, म्हणजे आता त्याचा शेवट आलेला आहे। नारदानी त्याला अडवलेलं आहे। सर्व यादव बंधू भयानं व्याकुळ झालेले आहे, अतिदुःखी झाले आहे। कंस भयानं व्याकुळ झाल्यामुळे कोणाची हत्या करायला मागे पुढे पाहत नाही आहे। आपल्या दोघांशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही नंद बाबा, तर जगाच्या रक्षणाकरता मलाही मदत करावी लागणार आहे आणि तुलाही मदत करावी लागणार आहे। नारद म्हणाले, अक्रूराची गोष्ट ऐकून बलरामासहित श्रीकृष्णानं नंदाचा सल्ला घेतला आणि सर्व गोपांना म्हणाले, बंधूंनो तुम्ही मोठे म्हातारे व्हा, असे गोप बलराम नंदराजा मथुरेत जाणार आहे। नऊ नंद उपनंद वृषभ भानू हेही तयार झाले, म्हणजे ज्याप्रमाणे कंसानं हे केलेलं आहे, कट रचलेला आहे, त्या कटाला कसं उधळायचं याच्याकरता यांची तयारी सुरू झाली आहे। कारण किती केलं तर अन्यायाला संपवायचं आहे आता, मग अन्यायाला संपवायचं तर त्याच्याकरता काय करायचं। म्हणून नंद वृषभ भानू उपनंद महानंद सुनंद सगळे जेवढे लढवे होते कटकारस्थानामध्ये प्रवीण, कसा विजय मिळेल। आता हे भगवंताला काही आवश्यकता नव्हती, पण भगवंताने काय केलं, आपण देव आहोत हे समजायला नको, कारण लीला करायची आहे ना। देव जर देव आहे असं समजून गेले तर मग लीला होणार नाही, मग देव सगळं करते। म्हणून आपण सगळं काम देवावर नाही टाकायचं, अर्धं काम आपण करायचं आणि अर्धं देवाला करावं लागायचं। जसं शेतकरी बी पेरतो पण त्याला वाढवायचं आणि त्याचं काम परमात्मा करतो, आपण दळून आणतो पोटात टाकतो आणि पोटातलं पचवायचं काम ईश्वर करतो, पचामेन्नम चतुर्वेदम। त्याप्रमाणं हे सगळे लोक उद्योगाला लागले आणि सगळे दूध दही तूप गोरस एकत्र करून आपल्याला खायला लागेल म्हणून प्रत्येकानं आपल्या गाडीमध्ये सगळा माल भरला आणि मथुरेकडे जायला निघाले। नारद म्हणाले, हे ऐकून कार्यकर्त्या गोपी घरी घरी जाऊन गोपींनी कृष्णाला निरोप देण्याकरता दूध दही वगैरे दिलं। आता देवाला याची गरज नव्हती, पण काय आहे, आपल्या देवाला काहीतरी आपल्याकडून दिलं गेलं पाहिजे या भावनेनं। आजोबानं एखादा गरीब माणूस इतकुसं घेऊन येतो देवाला द्यायला, खोबऱ्याचे तुकडे साखर तुमच्या हातात प्रसाद ठेवतो, आपण म्हणतो काय जास्ती प्रसाद मिळाला की आपल्याला आनंद होतो, पण गरीब किती देऊ शकेल। म्हणून देवाच्या प्रसादाला, म्हणून सत्यनारायणाच्या पोथीमध्ये तीन जे अध्याय आहे ते प्रसाद त्यागाचे सांगितलेले आहे। साधुवाण्यानं प्रसादाचा आपल्या पत्नीला दिला, पण त्याच्या मुलीने प्रसादाचा त्याग केला, तिकडे साधुवाण्यानं त्या गरिबाच्या घरचा प्रसादाचा त्याग केला, राजाने प्रसादाचा त्याग केला। म्हणून जो हरीचा प्रसाद आहे, देवाचा प्रसाद आहे, म्हणून जगन्नाथपुरीला मग प्रसाद मिळाला की ते मंदिरातच खाऊन टाकतात, बिलकुल घरी नेत नाही। आपण नातूकरत घेऊन जातो आणि सुनबाई फ्रीजमधून काही काढत नाही। तर प्रसाद हा आपल्याकरता आहे असं तोंडाने म्हणता लोक, पाहे प्रसादाची वाट पेढा नेऊ नात असं। प्रसाद आपल्या घाऊन द्यावा, बरोबर कोणी असेल तर त्याला द्यावा, कारण तो प्रसाद आहे। प्रसाद सर्व दुःखांचा नाश करतो। बालाजीकडे सुद्धा प्रसाद मिळायला गेलं की लोक लगेच खाऊन टाकतात, आपण घेऊन जाऊ जळगावला आणि वाटतो काय वाटतो। म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाने काय केलं ज्ञानवाने, असा प्रसाद ठेवला आहे की महिनावर खराब होत नाही, मुरमुरे
लाया हे बाकीचे प्रसाद बा वास यायला लागतो त्यांचा ते तिरुपती येऊन ते बुंदीचा लाडू आणा तुम्ही पा पण आपला प्रसाद बरं एवढा आणायचा पंढरपूरून गावातला शेरभर त्याच्यात टाकून द्यायचा म्हणजे कटकट पटून जाते म्हणून वैष्णवांचा प्रसाद जो आहे वैष्णव जनतो तेने कह्यो कधी त्याच्यामध्ये कोणाचा दोषच लागत नाही मुरमऱ्याला ह्याला बाकीच्या प्रसादाला स्पर्शाचा दोष लागतो ह्या कोरोनाचा तर जास्ती लागेल पण मुरमऱ्याला लागत नाही लहायला लागत नाही पण आपण त्याच्यात रतलाम शेव टाकतो आणखीन आपलं काय आहे वैशिष्ट्यच आहे म्हणून ते म्हणतात अशी ही गोष्ट गोपींनी मुखश्री मलिन झालं बोटातल्या अंगठ्या गळायला लागल्या एकदम त्या सगळ्या ज्या गोपी होत्या आता त्यांचं वर्णन केलं हे भागवतात नाही इतक्या भारी होऊन गेल्या देव जाणार म्हणून की बोटातल्या अंगठ्या गळून गेल्या नुसता देव जाणार असं म्हटल्याबरोबर हात आपण म्हणतो ना माझे हातपाय गळाले मुलगा वेगळा निघणार आहे ओ आठवा काय करायचं बरं झालं घरातला सामान कमी होऊन गेला आपण जमवतो पोरं वेगळे नाही गेलं की बनवून द्यायचं सगळं घेऊन द्या म्हातारपणे आवरलं तर काही जात नाही पण हाऊस मोठी पंजाबी स्वेटर आणलं म्हटलं मग हे देऊन टाकणं दोन नाही नाही राहू द्या बरं तुमचं कोणी घालणार नाही अहो माणूस गेल्यानंतर ह्या घरातल्या लोकांपेक्षा बाहेर का ते कपडे बिपडे फेकून द्या अरे म्हटलं बाप होताना लगेच कपडे नाही नाही टाकत मग ते अरे तुमचे कपडे टाकून देता फक्त फेकत नाही पैसे किती मिनटात काही लोक तर स्मशानात घेऊन जातात ते त्याला धुवा ओढा काही त्याच्यात रोग जंत्र डेटॉल टाका काही टाका ते आपल्या पूर्वजांचे वस्त्र आहे इतकं मलिन करतात की घाबरतात खूप ज्याला घाबरायला पाहिजे त्याला घाबरत नाही खोट्या कामाला घाबरत नाही धरसोड करतात त्यामुळे त्या गोपिकेंच्या हातातले अंगठ्या गळून गेल्या कानातले पडून गेले त्या चित्रासारख्या उभ्या राहिल्या घरात जाऊन श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव त्यांच्या हातात काही नाही राहिलं कारण राजाच्या सत्तेपुढे माणसाचं काही चालत नाही आपसामध्ये बोलू लागल्या कंठ संघटित झाला वाणी अडखळू लागली नेत्रातून आसुर वाहू लागल्या माणसाला डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय दुसरं काही उरत नाही माणसाच्या हातात अहो अत्यंत निर्मोही माणसाचं चरित्र मोठं विचित्र असतं ते सांगण्यासारखं नाही मनुष्य निर्मयी होणं तोंडाने बोलू शकतो पण निर्मह होणं मोठं कठीण आहे नारद म्हणाले राजा असे बोलणाऱ्या गोपांगना विरहानं भगवान श्रीकृष्णाला आपल्या घरामध्ये कोंडून ठेवू लागल्या देव तर जाणार आहे पण देवाला कोंडून ठेवायचं म्हणा जाऊच द्यायचं नाही याला मग देवाने काय केलं यांच्या भावनेनं यांच्याजवळ राहिले आणि राजभावनेनं व्रजातून निघाले म्हणून तुम्ही जर वृंदावनात गेला तर मोठ्या मूर्तीची पूजा करत नाही ते बालकृष्णाचीच पूजा करता मंदिर किती मोठं असतो आमचा कृष्ण वृंदावनातून मथुरेत गेलाच नाही आतापर्यंत मथुरेतली पोरगी वृंदावनात सुद्धा करत नव्हते तर मथुरेतल्या लोकांना गावातल्या गावातच मुलगी द्यावी लागते आता ह्या मुली शिकल्यामुळे बाहेर पडल्या नाही तर नाही त्र्यंबकेश्वरला सुद्धा असंच होतं गावातली मुलगी गावातच द्यायची गावाच्या बाहेर नाही काढायची कारण पवित्र क्षेत्र आहे मग आपल्या मुलाला सुद्धा आणि आपल्या मुलीला सुद्धा पवित्र ठिकाणचे एकत्र आणायची अशी पद्धत होती म्हणून त्र्यंबकेश्वरच्या ब्राह्मणांची सुद्धा याची मुलगी त्याला त्याची मुलगी त्याला त्याची मुलगी त्याला त्याची मुलगी त्याला मुलगा तिथल्या तिथे ते सगळं करायचे आता तिथेही विचलित होऊन गेलाय कारण चित्त आकर्षित झालंय आणि त्यामुळे सत्वगुणी वृत्तीला मुलं मुली तयार होत नाही भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या घरी गेले जितक्या ब्रजांगणा होत्या तितके रूप धारण केले सगळ्यांनी भगवंताला कोंडून ठेवलं आणि भगवान आतमध्ये बाहेरून कुलूप लावून मी माझ्या घरात कुलूप ती म्हणे मी मग माझ्या घरात कोंडलाय तुझ्या घरात कोंडला आहे ती म्हणे मी कोंडलाय ती म्हणे मी कोंडलाय घरीला गोकुळेचा चोर प्रत्येकाने
पहा तुम्ही प्रत्येकाच्या घरी, पण तुम्ही काय करता, तुमच्या घरात ज्या प्रतिमा आहे ना त्याला देव समजत नाही ना. आपण एकदा देव घरामध्ये देव ठेवले की तिथे देवच आहे. भले तुम्हाला माऊलचं दर्शन करायचं असेल तर देवीपुढे तोंड करून माऊर डोळ्यासमोर आणा. आता आम्हाला तो काशीचा गुळ घाट डोळे लावले की तो दिसतोच, उतरलेत खाली चालले. आंबोळीला यायचं पंचगंगा घाट, द्वारकेला इकून वाटलं की गोमती नदी मारली पुढे डोळ्यापुढे आणायचं. पंढरीला चंद्रभागा नामदेव पारी. आपल्या घरामध्ये राहून या तीर्थांना, जे तीर्थाने प्रचलंते निखंगिणा ते खा गुण सहस्र योजने व धनवानी तन्मसी. परवा सांगितलं ना की 5-7 लोक या पृथ्वीला स्थिर ठेवतात, त्यातलं गाय, संत, विप्र, आत्मज्ञानी लोक, यांच्यामुळे ही पृथ्वी स्थिर आहे. नाहीतर पृथ्वी केव्हाच अशी होऊन जाईल. मोहेंजोदडो आणि हडप्पा शहरं पाहतो, केवढेचे केवढे शहरं दाबले गेले होते जमिनीखाली. म्हणून ते म्हणतात, गोप्यांगणाने राधेच्या घरी गेले असताना एकांतामध्ये राधेनं सुद्धा भगवंताला मुरली वाजवताना कुलूप लावून ठेवलं. आणि हे प्राणवल्लभा, राधा रडू लागली. पण भगवंतानी रासलीलेच्या वेळा सगळ्यांना सांगितलं होतं, सांभाळा माझी मोहन मुरली, ही माझी मुरली सांभाळा. आपण रासलीला ऐकल्या सगळ्यांचा, चैत्रातल्या, अश्विनातल्या, माघातल्या, वैशाखातल्या, ह्या सगळ्या, म्हणजे अश्विनापासून तर वैशाखापर्यंत भगवंतानी प्रत्येक रासलीला केला आहे. कारण रासलीलेला आकाशात चंद्र स्वच्छ लागतो. म्हणून द्वारकेमध्ये सुद्धा वैशाख महिन्यामध्ये रासलीला केलेली आहे. त्यावेळेस श्यामसुंदराला आदरपूर्वक आसन दिलं, डोळ्यातून आश्रू धारल्या राधेनं आणि भगवंताची प्रार्थना केली. भगवान म्हणाले, भद्रे राधे तू मनात उदास होऊ नको, तू जेव्हा गायन गाशील ना तेव्हा मी तुझ्यासमोर प्रकट होईल. म्हणून नारदाला काय सांगितलंय देवाने, नाहम वसामि वैकुंठे नाहम योगिनाम हृदयोर मद भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारद जिथे. म्हणून परवा काय सांगितलं तुम्हाला, आता भजन करा. जसं जसं भजन कराल तसं तसं भगवान आपल्या घरामध्ये वास्तव्य करतो. भजनानं, पूजनानं आणि नैवेद्यानं भगवंताचं वास्तव्य आपल्या घर. पहा, सकाळची आरती झाली की देवाचं वास्तव्य होतं. 12 नैवेद्याला आणि संध्याकाळी भजनाला वास्तव्य. म्हणून दिवसातून 3 आपल्या घरी हे सोपस्कार होत गेले की भगवान आपल्या घरामध्ये आहे हे सिद्ध होईल. पहा कसं पटवलंय. मग ह्या गोपिका काय करायच्या, तर भगवंताचं भजन करायचा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. मग मंदिर आहे ना, तर मंदिरामध्ये पूजा अर्चा आणि भजन, कथा कीर्तन आणि प्रवचन, हे तिन्ही गोष्टी राहिले म्हणजे त्या मंदिरामध्ये ईश्वराचं वास्तव्य होतं. नारद म्हणाले, श्रीहरीच्या या भाषणानं सगळ्या राधा, सगळ्या गोपी आनंदित झाल्या आणि त्यांनी भगवंताला सांगितलं की देवा, तुम्हाला आमचं आम्हाला जसा आनंद दिला तसा मथुरेच्या लोकांनाही आनंद द्या, अशा प्रेमानं प्रेमभावनेनं पाठवलं. जसं मुलगा कुठे लांब नोकरीला लागला की आई म्हणते, ओ आता तू जातोच आहे, तुझं भलं होत आहे, जा. तसं या सगळ्या भक्तांनी देवाला मथुरेत जाण्याची परवानगी दिली. आता ते कसे जातील ते आपण उद्या पाहू. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे